देशातील कानाकोपऱ्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व गुन्हेगारी वृत्तांचा सडेतोड आणि रोखठोक आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच एबी न्यूज मराठीलाही आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती. शरद पवार हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील पहिले राजकीय बळी ठरले. शरद पवार मराठ्यांचे नेते अशी इमेज झाली आहे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. पुढे आंबेडकर काय म्हणाले पाहूया. ज्या एससी एसटीच्या वर्गाने मागच्या लोकसभेमध्ये इंडिया आघाडीला मतदान दिलं, महाविकास आघाडीला मतदान दिलं, संविधान वाचवण्याच्या मुद्द्यावरती आज हीच महाविकास आघाडी आरक्षण हा त्या घटनेतला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हिंदू फिलॉसॉफीच्या शब्दामध्ये बोलायला झालं तर आत्मा आहे असं मी त्या ठिकाणी मानेन. तो आत्माच काढून घेण्याचं कामकाज महाविकास आघाडी त्या ठिकाणी करते आणि म्हणून हा वर्ग जो आहे तो यावेळेस महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहील असं आम्हाला तरी काही चित्र त्या ठिकाणी दिसत नाही. एक अजून पॅरलल मुवमेंट चाललेली आहे आणि ती म्हणजे मुस्लिम कार्यकर्त्यांची चळवळ चाललेली आहे. जी काही माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे त्यामध्ये आणि मुस्लिम कार्यकर्त्यांनीच ती माहिती आमच्यापर्यंत पोचवलेली आहे की मागच्या वेळेस आम्ही महाविकास आघाडीला मतदान दिलं, आम्हाला आता महाविकास आघाडीने सहभाग करून घेतलं पाहिजे सत्तेमध्ये, आणि सत्तेमध्ये सहभाग करून घ्यायचा असेल तर आमची जेवढी लोकसंख्या आहे, मग 12% असेल तर 12%, 15% असेल तर 15%, या आधारावरती आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे. 44 मतदारसंघाची यादी मुस्लिम संघटन जे आहे माझी माहिती खरी असेल तर त्याच्यामध्ये सय्यद नोमानी यांची संघटना आहे, त्याच्यानंतर जमाते उलेमा हिंद जी आहे, मदनी साहेबांची संघटना आहे ती आहे, मौलाना हर्षद जे आहेत त्यांची संघटना आहे आणि इतर संघटना ज्या आहेत यांनी काँग्रेस पक्षा म्हणजे आघाडीला 44 मतदारसंघाची मागणी केलेली आहे. आता काँग्रेस महाविकास आघाडी ह्याची पूर्तता करते का त्यावरती मुस्लिम समाजाचं मतदान अवलंबून राहील असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. एकंदरीत मी असं म्हणेन की जे काही हिंदुत्ववादी संघटना दंगल करण्याच्या पाठीमागे लागले होते, मागच्या 2.5 महिन्यामध्ये 22 ठिकाणी दगडफेक त्या ठिकाणी झाला, दंगल करण्याच्या परिस्थिती निर्माण केली, परंतु सामान्य जनतेनेच ठरवलं की दंगल होणार नाही आणि म्हणून या ठिकाणी दंगल झालेली नाही. याचा अर्थ मी असताना त्या ठिकाणी काढतोय की धर्माच्या आधारित
जे राजकारण चाललेलं आहे ते सगळ्यात मोठं जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं कॅज्युअल्टी असं जर म्हटलं तर मराठा नेते शरद पवार कॅज्युअल्टी आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यांनी आत्तापर्यंत जरांगे पाटील यांची जी मागणी होती की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन आरक्षण द्यावं ही जी मागणी होती त्या मागणीला त्यांनी अत्यंत स्किलफुली असं म्हणता येईल शिताफीने असं म्हणता येईल की टाळत आले अशी असणारी परिस्थिती आहे. पण रत्नागिरीच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दिला योग्यता आहे असं त्या ठिकाणी म्हणायला लागले. आणि आता ओबीसीच्या ज्या संघटना आहेत या सर्व ओबीसीच्या संघटना आपल्या सभासदांमध्ये आणि लोकांमध्ये बोलत असताना नुसतं शरद पवार असं नाव घेत नाही तर मराठ्यांचे नेते शरद पवार असा उल्लेख त्या ठिकाणी करायला लागलेत. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की जरांगे पाटील यांच्या आंदोलनातला पहिला बळी हे शरद पवार सार्वत्रिक न राहता आता ते फक्त मराठ्यांचेच नेते झालेत अशी असणारी एक परिस्थिती आहे. मराठवाड्यामध्ये जरांगे वर्सेस ओबीसी हा उघड लढा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये या लढ्याची तीव्रता